निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-02-02, 94-21-14-54-24, 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. गेल्या 12 वर्षात पदवीधर संघाचे उमेदवार यांना पदवीधरांचे प्रश्न समजले नसून आपल्या कार्यकर्त्यांची पुस्तिका छापून दिखाऊपणा करण्याचे काम विरोधी पक्षाचे उमेदवार करीत असल्याचा आरोप इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी देवगड येथे व्यक्त केले. यावेळी ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली. त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा आधी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत आमच्या पक्षाचे नानाभाऊ पटोले, शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे, शरदचंद्रजी पवार या सर्वांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो. आज कोकण पदवीधर मतदारसंघ या पूर्ण शब्दाची व्याख्याच मला सगळीकडे सांगायला लागते कारण लोक विचारतात हा आमदार नेमकं काय करतो. कारण जे विद्यमान आमदार आहेत ते लोकांना फारसे कधी दिसलेले नाही आहेत असं मला गेल्या 6 महिन्यात मतदार नोंदणी करताना जे आढळलं ते मी इथे नमूद करतो. खरं तर कोकण पदवीधर मतदारसंघात या आमदारांचं प्रामुख्याने काम असावं ते म्हणजे इथल्या पदवीधरांचे प्रश्न, पदवीधरांसाठी आपण काय करू शकतो याची चर्चा आणि याची काहीतरी एक नियोजनबद्ध आखणी असावी असं मला प्रामुख्याने वाटतं. कोकणातील या सुशिक्षित बेकार जे आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर आपल्याला काय करता येईल, स्थानिक प्रकल्प आहेत त्याच्यात स्थानिकांचा सहभाग करून घेण्यासाठी या आमदारकीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, त्यानंतर शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, शिक्षकांसाठी जी जुनी पेन्शन योजना आहे याच्यासाठी देखील आमची आग्रही भूमिका असणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात निसर्ग आहे पण पर्यटनाच्या माध्यमातून ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा आजही अभाव जाणवतोय. हा जर विकास झाला तर त्या माध्यमातून या पदवीधरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मला वाटतं. त्याचप्रमाणे जे UPSC MPSC-साठी जे क्लासेस चालवले जातात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तिथेही लक्ष देण्याची गरज आहे. कारण कोकण विभागीय परीक्षा मंडळाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला अभिमानाने असं सांगावं असं वाटतं की हा संपूर्ण कोकणात हे मंडळ गेली 13 वर्ष सातत्यानं पहिला क्रमांक पटकवत आहे. म्हणजेच कोकणातल्या मुलांच्या विद्वत्तेबद्दल कुठेही दुमत नाही. मात्र दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की UPSC MPSC-मध्ये हा प्रभाव आपल्याला तुलनेने कोकणातल्या मुलांचा कमी दिसतो. मग तिथे आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न या पदवीधर आमदारांच्या माध्यमातून व्हावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जे मी आता हे जे मुद्दे मांडलेले आहेत या सर्व मुद्द्यांसाठी काम करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून मी सर्व मतदारांना हे आवाहन करतो आहे की 26 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. वेळ 7:00 संध्याकाळी 6:00 आहे. माझं नाव मतपत्रिकेत प्रथम क्रमांकावर आहे त्याच्यासमोर आपल्या पसंतीचं क्रमांक 1 मत देऊन मला जास्तीत जास्त मताधक्क्याने निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या एवढंच मी अपील या ठिकाणी करू इच्छितो. हा पदवीधरांचे प्रश्न शिक्षक आमदारच सोडवत, पदवीधरांचे प्रश्न तिथेच राहतात आणि या शिक्षक पदवीधर आमदार शिक्षकांच्याच मागून धावत असतो अशी परिस्थिती तिथून त्या ते तुम्ही जर त्याच वाट्यावरून जाणार असाल. नाही, थोडंसं त्यातलं मी हे सांगतो की आता शिक्षकसुद्धा पदवीधर आहे वेगळ्या अर्थाने घेतलं आणि शिक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो पेन्शन आहे म्हणून त्याला पाठिंबा द्यायचा.
दुसरी गोष्ट, शैक्षणिक धोरण जे शासनाचं असतं त्या शैक्षणिक धोरणात आम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे. पदवीधरांचे प्रश्न आहेत ना, त्या शैक्षणिक धोरणात जर काही बदल असतील, ते बदल जर चुकीचे असतील तर हस्तक्षेप आमदार म्हणून केलाच पाहिजे, त्याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे. कसं आहे, ही हा जो मतदारसंघ आहे ना, ह्याचं काम खरंच व्यापक आहे. म्हटलं तर पदवीधर, तुम्ही बँकेत नोकरीला, तुम्ही पदवीधर आहात माझ्या दृष्टीने. तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्ही जर माझ्याकडे आलात तर मला असं नाही म्हणता येणार तुम्ही बँकेत नोकरीला, बँकेत माझा काही संबंध नाही. नाही, पदवीधर आहे तो नोकरीला आहे किंवा नोकरीला नाही, पदवीधर आहे त्याची अडचण आहे म्हणून तो माझ्याकडे हक्काने आलेला आहे. त्याला मला जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी त्याला करण्याचा प्रयत्न करतो. साहेब असा एक प्रजाभाव करून असं चालणार नाही असं मला बरोबर आहे तुम्ही, परंतु त्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्रच आमदार त्यांच्यासाठी आहे बरोबर, आणि आज बेकार पदवीधर एवढे आहेत की त्यांच्यासाठी काहीही होत नाही. मला शिक्षकांच्या संघटना भेटल्या, त्यांनी काय सांगितलं माहितीये मला, सर तुम्ही आमच्याकडे नुसतं शिक्षक म्हणून बघू नका, पदवीधर म्हणून बघा. आता ते पार्टली ते खरं आहे, ते शिक्षक आहेत आणि ते पदवीधरही आहेत, आपण मार्ग काढू तर काहीतरी, पण पदवीधरांचे प्रश्न मी प्राधान्य नसतो. नाही साहेब असा एक प्रश्न आहे, दरवर्षी म्हणजे दर 6 वर्षांनी पदवीधरांना नोंदणी करावी लागते, त्यासाठी काय प्रयत्न करणार? नाही, मुळात असं आहे की हा हे प्रकरण 2 वेळेला सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने ते 2 वेळेला अमान्य केलेलं आहे. म्हणजे जी निवडणूक आयोगाची जी पद्धत आहे किंवा जो हेतू आहे तो रास्ता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून 6-6 वर्षांनी ते नवीन नोंदणी करायला. साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस, कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल. आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर, डेस्कटॉप, लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्रीनंतर सेवा. नवे जुने कम्प्युटर, डेस्कटॉप, लॅपटॉप रिपेअर करून मिळतील. सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, रिपेअर व वार्षिक तपासणी. लॅपटॉप, डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध. जुने नवे डेस्कटॉप, लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन. तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर, अँटीव्हायरस, पेन ड्राईव्ह, कीबोर्ड, माउस, UPS सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध. ऍड्रेस: मेस्त्रीचा रूम नंबर 2, नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर, कॉलेज रोड, देवगड 41-66-13. मोबाईल 74-20-03-62-66. व्हॉट्सअप नंबर 74-20-03-62-66.